श्रीगणेश डेरावली संघाने आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे. सुंदर सामना निश्चितच याच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला. धुंद्रेपाडा संघाने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि निश्चितच सुंदर खेळ धुंद्रेपाडाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. वडगर संघाने तो सामना विजय प्राप्त केला आणि शेवटच्या सामन्यात प्रवेश केलाय आणि शेवटच्या सामन्यात काय घडणार काय बिघडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आपल्यासाठी असणार आहे. सलामीची जोडी मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोरख धुमाल आणि आशिष मुंडे, गोरख धुमाल आणि आशिष मुंडे ही सलामीची जोडी मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची चाचणी चेंडूची पाहणी मात्र केली जाते. ती या फलंदाजांच्या माध्यमातून गुलाबी थंडी पडली. रात्रीचे 12:30 वाजलेत निश्चितच आणि 12:30 वाजले सुद्धा ही प्रेक्षकांची गर्दी इथे भरपूर आहे. एवढ्या थंडीत सुद्धा प्रेक्षक इथे थांबलेत त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करायला हवेत. मनोहर गाताडे खरोखर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक म्हणून यांना संबोधले जातात. त्या टूर्नामेंट भातानला असो नाही तर टूर्नामेंट कामोठ्याला असो प्रेक्षक वर्ग हा आनंद लुटण्यासाठी तिथे जात असतो. रायगडच्या ह्या सर्व चाहत्यांना मात्र क्रिकेटची मेजवानी भरपूर अवेलेबल होत असतात. चेंडूची चाचणी पहा एक वेगळं कौशल्य आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटचं जसं वाढतं युग आलं, पहिले टूर्नामेंट व्हायच्या त्याच्यामध्ये एकच चेंडू सकाळी असायचा तोच संध्याकाळ फायनल पर्यंत चेंडू असायचा. परंतु आता वाढतं युग आलं, चेंडू एका कंपनीमध्ये बनवले जातात परंतु किती चाणाक्ष असतील हे खेळाडू की त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स शोधून काढतात. म्हणजे एखाद्या लॅब मध्ये जसा केमिस्ट त्या केमिकल मधला एखादा डिफरन्स शोधून काढतो त्या पद्धतीनं हे खेळाडू त्या चेंडूची चाचणी करतात आणि एखादा चेंडू त्यातून सिलेक्ट करतात. निश्चितच एक वेगळं कौशल्य आहे. क्रिकेटचं वाढतं युग आहे आणि या वाढत्या युगामध्ये अशी ही क्रिकेटला आलेला भर आपण पाहतोय. दरम्यान शेवटच्या सामन्याला सुरुवात होते. आजच्या रजनी मधला शेवटचा सामना श्रेया इलेव्हन वडघर विरुद्ध श्री गणेश डेरवली यांच्या दरम्यान. श्रेया इलेव्हन वडघर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तर समोर आपण पाहतोय फलंदाजी करतोय श्री गणेश डेरवली संघाचा गोरख धुमाल आणि नॉन स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय आशिष मुंडे. तर गोलंदाजी करणार गोलंदाज सुमित कांबळे ज्याने की पहिल्या फेरीचे सामना करता वेळी शेवटची गोलंदाजी केली होती, दुसऱ्या फेरीतील सामना करता वेळी दुसरी गोलंदाजी केली होती आणि आता शेवटचा सामना करता वेळी पहिली गोलंदाजी करतोय सुमित कांबळे. सुमित कांबळेच्या पहिल्या चेंडूवर भेदक षटकार येतोय. डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. डीजे अजित आणि डीजे किरण एक सुंदर ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. परंतु आपल्या गाण्यांवर प्रेक्षक अजून खुश दिसत नाहीयेत. यावेळेचा चेंडू आपण पाहिला, थोडासा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्वर चेंडूचा इशारा मात्र पंचांचा येतोय आणि या स्वरच्या साह्यानं 5-6 धावा मात्र धावपलकावर लागतायत. 8 धावा धावपलकावर लागतायत. 8 धावा धावपलकावर लागल्या. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतरचा चेंडू खराब आपण पाहिला सुमित कांबळेचा. सुमित कांबळे खराब कामगिरी करतोय. कर्णधारानं दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला खरा उतरताना दिसत नाहीये सुमित कांबळे हा गोलंदाज. यावेळी खणून काढलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करतोय. धोका होऊ शकला असता आशिष साठी. आशिषचा धोका मात्र टळला. एकेरी धाव आशिषनं पूर्ण केली. एकेरीच्या साह्यानं धावपलकावर धावा लागतात 9. नऊ धावा धावपलकावर लागल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला, गोरख धवनला भेदडक षटकार लगावला. त्याच्यानंतरच्या चेंडूवर 1+1 अशा 2 धावा आल्या आणि आताच्या ह्या चेंडूवर एकेरी धाव आली. पुन्हा एकदा गोरख साठी लोअर फुलटास पद्धतीचा चेंडू होता. धोका होऊ शकतो. सुंदर आणि ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धोका होऊ शकला असता आशिष साठी.
धोका मात्र टलला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र यावेळी पाहायला मिळाली ती गोलंदाज सुमित कांबळेच्या माध्यमातून। महत्त्वपूर्ण सामना आहे, दोन्ही संघ आपली प्रयत्नांची पराकाष्ठा लावणार, यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय गोरख दुमलच्या पलीतून आलेला दणदणीत षटकार। थैंक यू डीजे। सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती गोरख धुमलच्या माध्यमातून। आतापर्यंत दोन षटकार आपल्याला पहिल्या या षटकामध्येच पाहायला मिळालेत। सुमित कांबळे या गोलंदाजाचा घेतलेला खरपूस समाचार आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावलाय। तो फलंदाज गोरख धुमलने एकंदरीत 15 धावा धावपळकावर लागल्यात। आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये सुमित कांबळेने तिसरी गोलंदाजी केली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरी गोलंदाजी केली होती, त्याच्यानंतर आता शेवटच्या सामन्यामध्ये पहिली गोलंदाजीचा भार सांभाळण्याचं हक्क त्याच्यावर दिला आणि यावेळी सुंदर चेंडू होता, एकेरी धाव मात्र निर्माण केली आणि या एकेरीच्या सायानं 16 धावा तापलकावर लागल्यात। या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शेष असावा। सुमित कांबळेचा हे षटक आणि ऑन स्ट्राइक खेळतोय फलंदाज आशिष मुंडे। यावेळी हा चेंडू आपण पाहतोय लॉंग रनच्या रिजन मध्ये येतोय, चेंडू गेलाय सीमा पार 4 धावेसाठी। थँक यू डीजे। निश्चित स्वरूपाने आपण पाहिलं या चेंडूवर 4 धावा आल्या, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या षटकात तब्बल 20 धावा आल्यात। बिनबाद 20 धावा म्हणजे सुंदर आणि मनपूर्वक सुरुवात जी केली आहे डेरवली संघानं। 20 धावा धावपलकावर लागल्यात बिनबाद 20। आता मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय राज इंगले या गोलंदाजानं आणि या गोलंदाजाला आता मात्र पूर्णपणे वर्चस्व निर्माण करावं लागणार आहे। एका दुसरा विकेट आणि निर्धाव चेंडूची फेकी मात्र करावी लागणार आहे। आपल्या साथीदारांना केलेली चूक आणि ती चूक आपल्याला भरून काढायची आहे। 11 खेळाडू जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा एक संघ बनतो आणि 11 खेळाडूंनी जर 100% बेनिफिट जर सामन्यासाठी दिलं तर निश्चितच त्यांचा संघ हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो, उंच शिखरावर वाटचाल करत असतो। त्याच पद्धतीने राज इंगलेला आता गोलंदाजी करावी लागणार आहे। पहिल्या षटकात 20 धावा खर्ची झाल्या, त्याच्यानंतरचं हे दुसरं षटक। डायरेक्ट हिट मात्र झाली आणि आशिष मुंडे धावचीच्या स्वरूपात बाद। आशिष मुंडे बाद झाल्यानंतर ओमकार पाटील वनडाऊनच्या भूमिकेत फलंदाज येतोय। ओमकार पाटील आणि गोरख धुमाल यांचं लक्की ग्राउंड आहे, हा लक्की मैदान आहे आणि या मैदानावर त्यांची फलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। तशाच पद्धतीची फलंदाजी आता या सामन्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। दोन षटकार आतापर्यंत लगावलेत ते गोरख धुमालनं आणि ऑन स्ट्राइक खेळणार फलंदाज नौकालेला हा ओमकार पाटील। पहिल्या षटकात 20 धावा आल्या राज इंगलेच्या पहिल्या चेंडूवर, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, म्हणजे कोणत्याही प्रकारचे धाव या चेंडूवर आली नाहीये। राज इंगलेचा पुढचा चेंडू समोर असणार आहे ओमकार पाटील।
यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय लॉंगनचा क्षेत्रक्षा चेंडूच्या खाली येतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा मात्र पूर्ण केल्यात ओंकार पाटील आणि गोरक धुमाल या फलंदाजानं या दुहेरीच्या सहाय्यानं 22 धावा धावपलकावर लागल्यात. राज इंगले मात्र कमबॅक करावं लागणार आहे. राज इंगलेला 3 षटकांचा हा सामना आहे आणि या 3 षटकाच्या सामन्यात याच्या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं की फक्त 17 धावांचा आव्हानाला सामोरं जायचं होतं आणि त्या आव्हानाला सामोरं जाता वेळी सुद्धा दमछाक झाली होती वडगर संघाची. शेवटच्या क्षणी सामना विजय झाला होता. वडगर संघ जास्ती विकेट मात्र तंबूत गेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या सामन्यात मात्र पहिल्या षटकात 20 धावा आल्या. यावेळी मात्र आपण पाहतो ओंकार पाटील त्रिपाला चितबात. दोन धावांचं योगदान देऊन तंबूत परतलाय. ओंकार बाद झाल्यानंतर महेश शेंडे हा नौका फलंदाज मैदानात येताना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर अजूनही डेरवली संघाची ज्याच्यावर तारोमदार आहे तो फलंदाज गोरख धुमाल अजूनही मैदानात सज्ज आहे. सफलता मिळाली या राज इंगलेला या गोलंदाजाला. ओंकारच्या स्वरूपात ओंकार एक बलाढ्य खेळाडू आहे. त्या खेळाडूला तंबूत परतवण्यात यश मिळालंय. पुन्हा एकदा एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज इंगले पंचांच्या डाव्या साईडून गोलंदाजी करतोय. तर समोर आपण पाहतोय नौका आलेला हा फलंदाज महेश शेंडे. यावेळेचा आपण चेंडू पाहिला झेल होण्याची शक्यता होती आणि झेलबाद झालाय फलंदाज महेश शेंडे. सुमित कांबळेनं केलेली खराब कामगिरी आणि त्या खराब कामगिरीची उणीव आता मात्र भरून काढताना दिसतोय तो राज इंगले हा गोलंदाज. महेश शेंडे बाद झाल्यानंतर विनायक धुमाल हा फलंदाज आपल्याला मैदानात येताना दिसतोय. ऑन स्ट्राईक खेळतोय फलंदाज गोरख धुमाल तर नॉन स्ट्राईक एंडवर विनायक धुमाल. यावेळी सुंदर पद्धतीचा हा चेंडू आपण पाहिला. एकेरी धाव पूर्ण केली, दुसरी धाव चिकी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा चित्याच्या चपलाईनं पूर्ण केल्या. ते गोरख धुमाल आणि विनायक धुमाल या दोन बंधूंच्या जोडीनं या दुहेरीच्या सहाय्यानं 24 धावा मात्र धावपलकावर लागल्यात. राज इंग्लेच्या गोलंदाजीच्या काही चेंडूंचा खेळ शेष असावा आणि त्या चेंडूंचा खेळ करण्यासाठी गोरख धुमाल मात्र ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. 20 धावा खर्ची केल्या होत्या सुमित कांबळेनं. आता मात्र राज इंगलेनं या सामन्यात वर्चस्व निर्माण केलंय. पकड पुन्हा एकदा या सामन्यात निर्माण करण्याचा प्रयत्न राज इंगलेच्या माध्यमातून केला जातोय. लोअर बुलडॉग पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू जाऊन आदलला हष्ट्यांवर आणि गोरख धुमाला दाखवलाय तंबूचा रस्ता. गोरख धुमाल बाद झाल्यानंतर त्याचाच बंधू दशरथ धुमाल मात्र मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा मात्र धावपळकावर लागल्यात. 24 धावा धावपळकावर लागल्यात. पहिल्या षटकात अरुणकडे आपण पाहिलं तर 20 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतरच महत्त्वपूर्ण षटक टाकलं ते राज इंग्लेनं आणि राज इंग्लेनं पूर्णपणे कमबॅक केलं या सामन्यामध्ये. प्रथम सत्रात गोलंदाजी करता वेळी दुसरी गोलंदाजी केली. राज इंग्लेनं फक्त आणि फक्त 4 धावा गरजे केल्या आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 3 गडी बाद करण्यात यश मिळालं ते राज इंग्लेला आणि 1 रनआउटच्या स्वरूपात. म्हणजे राज इंग्लेच्या गोलंदाजीवर एकंदरीत 4 गडी तंबूत गेले. आता मात्र शेवटचं षटक आतलण्यासाठी कर्णधारानं चेंडू सोपवलाय तो गोलंदाज नरेश वाघेच्या हातामध्ये. नरेश वाघेचा पहिला चेंडू विनायक दुमालसाठी आहे. विनायक दुमालने लकावलेला चेंडू जेल होण्याची शक्यता आणि जेलबाद झालाय विनायक दुमाल फलंदाज. विनायक धुमाळ बाद झाल्यानंतर प्रभाकर नाईक हा फलंदाज मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक खेळतोय दशरथ धुमाळ. आपण पाहतोय थोडीशी वेगळी विवरचना आखली डेरवली संघाच्या कर्णधारानं. नेहमीच आपण पाहतो दशरथ धुमाळ वन डाऊनच्या किंवा ओपनिंगच्या भूमिकेत येतो आणि त्याच दशरथ धुमाळला दाखवून दिलंय का आपण ओपनिंगला यायचो आणि षटकार लागावलाय नरेश वाघेच्या या पुढच्या चेंडवर. निश्चित षटकारानं आपला अकाउंट ओपन केलं दशरथ धुमाळ या फलंदाजानं. आतापर्यंत 3 फलंदाज झिरोवर तंबूत गेलेत. महेश शेंडे विनायक धुमाळ हे झिरोवर तंबूत परतल्यानंतर दशरथ धुमाळ मात्र कौशल्य दाखवतो. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू लडकावलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. निश्चितच म्हणून आपण पाहिलं की अनेक आपण सामने पाहिले असतील पण दशरथ धुमाळ ओपनिंग किंवा वनडाऊनच्या भूमिकेत येतो. परंतु यावेळी कर्णधारानं आखलेली वेगळी व्यूहरचना आणि ती व्यूहरचना मात्र सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ करण्याची संधी मात्र दशरथ धुमाळला मिळाली आणि त्या संधीचा मात्र फायदा उठवताना पाहायला मिळतोय तो दशरथ धुमाळ. आणि निश्चितच डेरवली संघासाठी हे मैदान लकी आहे. गेल्या वर्षी सुद्धा नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांनी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता आणि तसंच चित्र पाहायला मिळतंय की काय का समोर असणारा वडगर संघ वर्चस्व गाजवतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नरेश वाघेच्या ह्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि या दुहेरीच्या सहाय्यानं आतापर्यंत मला असं वाटतंय शेवटचं षटक कार्यरत असताना 38 धावा धावपळकावर लागल्यात. 38 धावा धावपळकावर लागल्यात. 5 गडी तंबूत परतल्यात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आणि या एकेरीच्या सहाय्यानं 39 धावा धावपळकावर लागल्यात. नौका फलंदाज मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर भोईर. नरेश वाघेचा हा पुढचा चेंडू. समोर खेळतोय ऑन फायर फलंदाज दशरथ. दशरथ ने कणून काढलेला चेंडू हेलिकॉप्टर शॉटच्या सारखा मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा शेवटच्या ह्या चेंडूवर प्राप्त झाल्या. एकंदरीत 3 षटकांचा वाजवी खेल संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं की
41 धावा धावपळकावर लागल्यात. म्हणून आपण पाहिलं थोडीशी वेगळी व्यूहरचना आखली होती वडगर संघाच्या कर्णधारानं, परंतु आता मात्र थोडीशी पस्ताव झाला असेल की का आपण वेगळी व्यूहरचना आखली. जे आपली नॅचरल गेम चालू होती त्या पद्धतीनेच आपण जर गोलंदाजी वापरली असती तर कदाचित या धावा रोखण्यात आपल्याला यश मिळालं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे ज्यात जर तर करणाऱ्या अजूनपर्यंत सक्सेस झालेले नाही आहेत. आपण पाहतोय सुमित कांबळेनं पहिली गोलंदाजी केली, 20 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर जी दुसरी गोलंदाजी राज इंगलेनं पूर्णपणे कमबॅक करून दिलं होतं, त्यानं 3 गडी बाद करत 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. एकंदरीत त्याच्या षटकामध्ये 4 गडी तंबूत गेले होते. त्याच्यानंतर जर शेवटचं षटक नरेश वाघेचं आपण पाहिलं, नरेश वाघेनं तब्बल 17 धावा खर्च केल्या. खरोखरच अतिशय महागडं षटक सुमित कांबळे आणि नरेश वाघेचं ठरलं. एकंदरीत धावा खर्च झाल्यात त्या 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय त्या श्रेया 11 वडगर संघासमोर. चला श्री गणेश डेरवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि श्रेया 11 डेरवली संघ या श्रेया 11 वडगर संघ आपण सलामीची जोडी आपली मैदानात पाठवायची आहे. अठरा चेंडू आणि बेचाळीस धावांच्या आव्हानाला सामोरं जायचं. अशा परिस्थितीमध्ये सलामीची खंबीर जोडी मात्र आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळते. ही जर जोडी टिकली तर निश्चितच या 18 चेंडू मध्ये 42 धावा काही कठीण नाही आहेत. राज इंगले आणि रोहित पाटील एक मातबगार फलंदाज आहेत. श्रेया 11 पडगर संघाच्या जर तितक्या ताकदीची गोलंदाजी आपण पाहिली आहे ती श्री गणेश डेरवली संघाची. ओमकार पाटीलच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. चला विदाउट टाइमपास अजूनही भरपूर प्रेक्षक या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटतात. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं शिवाजीनगर संघानं चिंचवण संघाना पराभूत करून टॉप फोर मध्ये प्रवेश केला, तर आजच्या रात्रीमध्ये कोण टॉप फोर मध्ये प्रवेश करणार? 18 चेंडू मध्ये 42 धावा पूर्ण करणार का वडगर संघ? की या 18 चेंडू मध्ये 42 धावा पूर्ण करताना दमचाक होईल वडगर संघाची, कि डेरवली संघ या 42 धावा रोखण्यात यश निर्माण करेल हे सांगण्यासाठी सामन्याला सुरुवात होते. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय झेल. सुंदर प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, प्रयत्न मात्र सक्सेस झालाय. झेल जरी सुटला असला तरी दुसरी धाव मात्र पूर्ण केली आहे. रोहित पाटीलच नशीब थोडेसे कमी पडल्यात. ताकदीची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. ते दशरथ धुमालच्या माध्यमातून सुंदर प्रयत्न पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर सुंदर प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतायत. 2 धावा पहिल्या चेंडूवर आल्या, तिथे 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या परिस्थितीमध्ये 2 धावा धावपळकावर लागल्यात. दुहेरी धाव्याने रोहित पाटीलनं आपलं आकड ओपन केलंय. पुन्हा एकदा ओमकार पाटीलचा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा प्रहार केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू येतोय. चेंडू खाली दशरथ धुमाल आला. ताकदीचं क्षेत्ररक्षण दशरथ धुमालच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळतंय. ह्या एकेरी धावेच्या साह्यानं 3 धावा धावपळकावर लागल्या. स्ट्राईक रोटेट झाले. प्रथम स्ट्राईक वर येतो आहे फलंदाज राज इंगले. राज इंगले मात्र स्ट्राईक वर आलाय.
गोलंदाजी मार्क वर गोलंदाज ओंकार पाटील चा पुढचा चेंडू राज इंग्ले साठी। यावेळी मात्र बॅटची एज घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, चुकी केले क्षेत्ररक्षकानं आणि जेल मात्र सुटलाय। फलंदाज राजला मात्र जीवनदान मिळालं आणि एकेरी धावेच्या सहाय्याने चार धावा मात्र धावपळगावर लागल्यात। चार धावा धावपळगावर लागल्यात। यावेळी आपण पाहतोय की रिव्हर्सची बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता रोहितना, प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल ठरला आणि निर्धाव चेंडूची सांगता ओंकारच्या माध्यमातून। ओंकार पाटील एक वाक्याने जोगी गोलंदाजी करतोय आणि मोठ्या धावसंख्येला सामोरं जाताना वडगर संघ मात्र कुठेतरी कमी पडताना दिसतोय। यावेळी मात्र आपण पाहतोय पॅडवर आदळलेला चेंडू पायचीतच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज रोहित पाटील। थँक्यू डीजे। निश्चितच आपण पाहतोय की पहिला गडी मात्र तंबूत गेला जे की वैयक्तिक फक्त तीन धावांचं योगदान देऊन तंबूत परतला रोहित पाटील, तर ओंकार पाटील एक भेदक मारा करतोय। सुंदर गोलंदाजीचा नजराणा ओंकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आपल्या श्री गणेश डेरवली संघासाठी आपला 100% बेनिफिट देण्याचं काम ओंकार पाटील करतोय। ओंकार पाटील फलंदाजी करतावेळी मला असं वाटतंय झिरोवर तंबूत गेला होता, दोन धावांचं योगदान देऊन तंबूत गेला होता आणि तोच ओंकार पाटील आता गोलंदाजीचा नजराणा पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली ओंकारच्या माध्यमातून। एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला, तिथे 18 चेंडूंमध्ये 42 धावा पूर्ण करायच्या होत्या, अशा वेळी पहिल्या 6 चेंडूंमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4। आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज, 12 चेंडू 38 धाव्यांची गरज। सलामीला आलेला राज इंग्ले अजूनही मैदानात आहे आणि वन डाऊनच्या भूमिकेत आलेला फलंदाज समीर गायकवाड अजूनही मैदानात आहे। आता मात्र इथून प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागणार आहे। जर एखाद दुसरा चौकार एखाद दुसरा षटकार जर आला तर निश्चितरित्या पुन्हा एकदा प्रस्थापित करू शकतो वर्चस्व आपलं तो श्रेय 11 वडगर संघ। वडगर संघाची थोडीशी दमछाक होताना दिसते, आव्हान मोठं आहे आणि हे मोठं आव्हान सफर करता वेळेस मोठ्या आव्हानाची ट्रॅव्हलिंग करता वेळेस दमछाक निश्चितच झाली आहे ती वडगर संघाची। आता मात्र चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय प्रशांत मुलेनं आणि प्रशांत मुलेचा पहिला चेंडूला सामोरं जाईल राज इंग्ले। राज इंग्लेने लकवलेला चेंडू व्हाईटिश लॉंगांच्या दिशेने येतोय, ओंकार पाटीलने टिपलेला सुंदर झेल आणि राज इंग्लेला दाखवला तंबूचा रस्ता। पहिल्या चेंडूवर राज इंग्लेनं प्रहार केला होता आणि प्रहार करण्याची गरज होती वडगर संघाला, परंतु ताकद थोडी कमी पडली। ओमनं अतिशय सुंदर झेल टेपला आणि पहिली सफलता मिळाली प्रशांतला।
यावेळी मात्र स्टेअर केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. महेश शेंडून चेंडूला गॅदर केलं, चेंडूची पेकीवर बंद, फक्त सिंगल मिळाली सिंगलच्या सहाय्यानं. पाच धावा मात्र धावपलकावर लागल्यात. पूर्णपणे वजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय, पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय तो श्री गणेश डेरवली संघ. परंतु क्रिकेटचा खेळ काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. प्रशांत मुलेजा या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मोठा फटका निश्चित आला असता, परंतु चेंडूचा आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होतीये गोलंदाज प्रशांत मुलेच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर वडगड संघाची संपूर्ण तारोमदार असणारे दोन फलंदाज मात्र तंबूत गेलेले दिसत आहेत. त्याच्यामध्ये रोहित पाटील आपण पाहिलं वैयक्तिक 3 धावांचं योगदान देऊन तंबूत परतलाय. त्याच्यानंतर राज इंगले वैयक्तिक 1 धावेचं योगदान देऊन मात्र तंबूत परतलाय. यावेळी मात्र स्वर चेंडूचा इशारा येतोय पंच संतोष चौधरी यांचा. या स्वरच्या साह्यानं 6 धावा धावपलकावर लागल्यात. कालचं विनर विनर चिकन डिनर घेतलं शिवाजीनगर संघानं, आणि आजचा विनर कोण ठरणार ते पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कोण टॉप फोर मध्ये प्रवेश करणार? संजय स्मृती चषक 2019 मध्ये. यावेळी झेल होण्याची शक्यता दशरथ धुमाल पहा किती दमछाक करतोय, धावतोय धावतोय चेंडूच्या मागे धावतोय, जसा की एखादा ससा पुढे धावतोय आणि त्याची पकड करण्यासाठी आपण एखादा शिकारी धावतो, तसा चेंडूच्या मागे धावत होता दशरथ. धावचीच्या स्वरूपात बाद झाला तो वनडाऊनच्या भूमिकेत आलेला फलंदाज समीर गायकवाड. अजूनही मैदानात किशोर फाले धावजीतच्या स्वरूपात बाद झालाय, आणि समीर गायकवाड अजूनही मैदानात सज्जा. नौका फलंदाज मैदानात येताला आपण पाहतोय वडगर संघाचा सुमित कांबळे ज्याने की गोलंदाजी करता विलेस 20 धावा खर्च केल्या होत्या, आणि आपण खर्च केलेल्या धाव्याची वसुली आता मात्र करावी लागणार आहे. प्रशांत मुलेचा आज चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, सेफ लँडिंग चेंडू होते, ओम चेंडूच्या खाली येतोय, फेकीवरपर्यंत फक्त सिंगल मिळाली, सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय 9 धावा धावपलकावर लागल्यात. जिथे 42 धावांच्या मोठ्या इमारतीवर चढायचंय, आणि ही इमारत सफर करताना अजूनही पहिल्याच मजल्यावर गडबडतोय, पहिल्याच मजल्यावर कुठेतरी चुकलेला दिसतोय तो वडगड संघ. ज्या पद्धतीने इंडिया बुलचे मोठे मोठे टावर आपण पाहतो, आणि एवढ्या मोठ्या टावरची सफर करता वेळेस पहिल्या मजल्यावर जर तुम्ही चुकलात तर निश्चितच तुम्हाला शेवटचा मजला कधी भेटणार नाही. आणि तशाच पद्धतीने वडगड संघ पहिल्याच मजल्यावर कुठेतरी चुकलेला दिसतोय, परंतु हे चुकलेला रस्ता शोधून दाखवण्यासाठी नौका फलंदाज मैदानात पाठवलाय त्यांच्या कर्णधारानं. त्याच्यावर मात्र आता संपूर्ण तारोमदार असणार आहे सुमित कांबळेवर, आणि सुमित कांबळे ह्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला आता मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा मोठा फटका मात्र खेचावा लागणार आहे. यावेळी मात्र पॅडवर आदळलेला हा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता मात्र होतीये. प्रशांत मुलेनं वाख्यान जोगी गोलंदाजी केली, 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा धावपलकावर लागल्या. एकंदरीत 42 धावांच्या मोठ्या आव्हानाला सामोरं जायचंय. पहिल्या षटकात आल्या 4 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 5 धावा, एकंदरीत 9 धावा धावपलकावर लागल्यात. 9 धावा धावपलकावर लागल्यात येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. म्हणजे अरुण कडव सर पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर प्रहार, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे, प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. म्हणजे जर षटकार आलं तर प्रेक्षकांची मनं निश्चितरित्या जिंकली जातील, परंतु हिरो बनण्याची चान्स या खेळाडूला आहे. हा चेंडू सांगू जाणार आहे कार्पेटच्या साह्याने या चेंडूला खेळलंय. ओंकार चेंडूच्या खाली येतोय, एकेरी धाव मात्र प्राप्त झाली आहे. या एकेरीच्या साह्यानं धावसंख्येत भर पडली आहे. 10 धावा धावपलकावर लागल्यात. येणारे
पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज. पाच चेंडू 32 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. जर मोठा फटका आला, एखाद दुसरा स्वर चेंडू आला, तर रूपरेषा बदलू शकतो या सामन्याची. आणि शेवटच्या सामन्यात प्रेक्षकांची मन मात्र निश्चितच जिंकू शकतो हा खेळाडू. परंतु आपण पाहिलं, पूर्णपणे बीट झाला, धावच्या स्वरूपात बाद झाला, तर फलंदाज सुमित कांबळे आणि पडझड मात्र पूर्णपणे निर्माण झाली आहे ती वडगर संघाची. आणि वर्चस्व प्रस्थापित करतो या सामन्यामध्ये तो श्री गणेश डेरवली संघ. वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय श्री गणेश डेरवली संघ. नौका फलंदाज मैदानात येतोय रमेश मेहर. रमेश मेहर हा नौका फलंदाज मैदानात येताना आपण पाहतो. ऑन स्ट्राइक खेळतोय वनडाऊनला आलेला समीर गायकवाड. आता मात्र कार्पेटच्या सहाय्यानं लॉंग अपच्या रिजन मध्ये चेंडूला भडकावलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हलवार गतीनं एकेरी धाव मात्र घेतली जाते ती समीर गायकवाडच्या माध्यमातून. ऑन स्ट्राइक आता रमेश मेहर हा फलंदाज खेळतोय. औपचारिकता आता मात्र बाकी राहिले. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय बिघडेल हे सांगू शकत नाही आणि हे घोषित करणं चुकीचं ठरू शकतं. म्हणून आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 11 धावा फक्त धावपलकावर लागल्या. ज्या पद्धतीने मी म्हटलं की मोठ्या इमारतीची सफर करायची आहे, 10 मधल्याच्या इमारतीची सफल करतावेली पहिल्या माल्यावर चुकला, तर वडगर संघ आतापर्यंत फक्त 11 ते 12 धावा जमवण्यात यश मिळालंय. या एकेरीच्या सहाय्याने 12 धावा धावपलकावर लागल्यात. जिथे 42 धावांचा पाठलाग करायचा होता, तिथे शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष असताना मला असं वाटतं 2 चेंडूंचा खेळ अजूनही 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष असावा. आणि 1 चेंडूचा खेळ शेष असताना फक्त आणि फक्त 12 धावा धावपलकावर लागल्या. अशा रीतीनं कैलासवासी संजय स्मृती चषक सरपंच चषक 2019 ची रात्र गाजवली आहे ती श्री गणेश डेरवली संघानं. डीजे